नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर पहा, आज मला बऱ्याच दिवसानंतर बोलायचं आहे यस मी दादा। आता त्याचं रोस्टिंग चॅनल आहे सर्वांना तर माहीतच आहे, कारण की तो मध्यंतरी खूप सारा फेमस झालेला आहे। त्याचं काम खूप छान आहे आणि तो म्हणजे बोलतोही पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित बोलतो। पण कसं आहे ना, खरं बोललं की लोकांना ते पचत नसतं, म्हणून काही लोक त्याच्या विरोधात बरेचशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्याला घाण बोलण्यात गेलं त्याच्या शरीरावरती किंवा त्याच्या डोळ्यावरती, म्हणजे जे काही गोष्टी आहेत त्या घडून गेल्यात। पण कसं असतं ना, आपण जर एखाद्याला वाईट बोललं ना तर आपल्यासोबत देखील वाईट होत असतं। तर आणि काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या नशिबाचे भाग असतात, ठीक आहे। तर त्याच्याबद्दल मी आज मुद्दा का घेतला माहिती आहे का, वेळोवेळी लाईव्हमध्ये तर त्याच्याबद्दल बोललंच गेलेलं आहे, परंतु आज खास त्याच्यासाठी स्पेशल मी व्हिडिओ बनवत आहे, कारण पण तसंच आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। आणि दुसरी गोष्ट अशी की व्हिडिओ पाहून खरं जे वाटेल ते तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं मत मांडण्याचा प्रयत्न करा। तर असं आहे की आता गेल्या 8 दिवसापासून तो वाईटीवरती नाही, आजारी आहे। त्याला लाईटचा शॉक बसल्यामुळं त्याचा एक हात निकामी, म्हणजेच थोडंसं काम करत नाही आहे। तो 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण होता। त्यानंतर म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये असताना देखील त्याचे सगळे अपडेट्स आमच्याकडे होत्या, जसे की तो लाईव्हला यायचा आणि आम्ही त्याची लाईव्हला वेळोवेळी म्हणजे हे करायचं की जी चौकशी करायचं, तो कसा आहेस कसा नाही, तो प्रत्येक गोष्टीची अपडेट्स आम्हाला कमेंटद्वारे देत होता। त्याची सगळे काही म्हणजे इतरही व्ह्यूवर्स त्याची चौकशी करत होते, तो स्वतः लाईव्हला येऊन बऱ्याचशा काही गोष्टी आमच्याशी शेअर करत होता की घरी जायचं कधी वगैरे सगळ्या गोष्टी। आणि मी हे माझ्या लाईव्हमध्ये कितीतरी वेळा, म्हणजे मी आज हा विषय का घेत आहे माहिती आहे का, बऱ्याच जणांना असं वाटतं की त्याचा विषय कुणीच घेतलेला नाही, वैयक्तिक त्याला देखील माहिती आहे, कारण की तो सुद्धा बऱ्याच लाईव्हला माझ्या होता दवाखान्यात असताना देखील सुद्धा। आणि मी असंही बोललेली आहे की बऱ्याच वेळा की खरं सगळ्या पब्लिकने त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा। आता तो देवाच्या कृपेने खरंच चांगला आहे, कारण कसं आहे ना, आपण जर चांगले असेल, आपले कर्म चांगले असतील ना, तर देव बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो। मी त्याचा विषय किंवा त्याचा व्हिडिओ मुद्दा म्हणून मी का नाही बनवला, त्याचं कारण मी असं सांगते, कारण एका लाईव्हला त्याचा विषय काढला होता व्यूअर्सने। काही व्यूअर्स कसे असतात ना, कळ लावायला खूप मोठे, एक नंबर आपण जे म्हणतो ना, खूप स्मार्ट असतात कळ लावण्यामध्ये। त्यांना फक्त काय असतं, भांडण पेटवायचं आणि मोकळं व्हायचं, मज्जा पाहत बसायची। तर एका व्यक्तीच्या लाईव्हला त्याच्याबद्दल विषय चालला होता की एस एम बीला असं असं झालेलं आहे, त्याचा हात म्हणजे निकामी झाला आहे किंवा तो काम करत नाही, आता तो हॉस्पिटलमध्ये आहे। तर एका कुत्रीनं असं उत्तर दिलं होतं, आता ती कुत्री कोण आहे तुम्हाला माहितीच आहे, वाटीवरची एवढी कुत्री भुंकते ना, स्वतःला खूप शान समजते ना। काही असू द्या, आपण कितीही दुश्मन असले, भावकी आपली कशी असते ना, आता म्हणतात उन्याची वाटीकरी भावकी, पण कितीही एखादा नालायक माणूस असेल, दुश्मन जरी असेल, तरी आपण त्याच्याबद्दल एक माणुसकी आपल्यामध्ये जागी होते की आपण काय बोलतो की असू दे बाबा, आपला दुश्मन जरी असला तरी पण त्याचे लेकरं बाळ असतात किंवा आईवडील असतात किंवा त्याचं कुटुंब असतं, त्यांच्यासाठी तो हवा आहे, त्याला बिचारांना आयुष्य द्यावं, जीवदान द्यावं, असं आपण नक्कीच प्रार्थना करत असतो। पण एका कुत्रीनं असं त्याला उत्तर दिलं त्या कमेंटला की त्याची असू द्या, त्याला त्याच्या कर्माची फळं भेटले। आणि काही व्ह्यूअर्स देखील खाली बोलत होते की हो, त्याला असंच व्हायला पाहिजे, त्याला तसंच व्हायला पाहिजे, आणि तो आहेच म्हणजे त्याने एवढं हे त्याचे कर्म त्याने तसे केले, त्याने हे केलं म्हणून त्याला हे भोगावं लागलं। अरे तसं नाही, त्याचे कर्म चांगले होते म्हणून तो आज आपल्यात आहे, लक्षात घ्या। त्याचे कर्म जर वाईट असते ना तर तो त्या क्षणी गेला असता, समजलं। देवाची कृपा, त्याचे कर्म चांगले होते म्हणून तो त्या संकटातून बाहेर निघाला, नाहीतर एक क्षणही लागत नाही त्या गोष्टीला, समजलं ना। हे काही वेगळं सांगायची गरज नाही। आपण जे म्हणतात ना, पाणी, आग आणि वीज यापासून कोणीही वाचू शकत नाही, फक्त वाचवतो देव, म्हणून लक्षात ठेवा, त्याचे कर्म चांगले होते म्हणून तो आज आपल्यात आहे। हात काय आज न उद्या बरा होईल, 1 दिवस 2 दिवस त्यानंतर काय, आपण महिनाभर ठीक आहे, 1-2 महिने लागतील बरं व्हायला, परंतु तो आज आहे आपल्यात त्याच्या कर्मामुळे। त्यामुळं कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे मात्र तितकंच खरं आहे। काही नाही गर्व इथे, काही कष्ट न करता फक्त स्वतःचा तमाशा दाखवून, खोटं बोलून, लोकांपुढं रड घालणं, घरातल्या स्वतःची इज्जत घालून, बदनामी करून, सगळे काही तमाशा दाखवून, वेगवेगळे सगळे काही नाटकं करून, नको तेवढे नाटकं करून, सगळ्या बाजूनी इज्जत घालून पैसा कमवला, त्या लोकांना असं वाटतं की आम्ही अतिशहाणे आहोत। पण नाही, तुम्ही कोणत्या मार्गाने पैसा कमवला ते जरा पहा एकदा। आणि कसं असतं ना, दुश्मन जरी असला तरी त्याच्याबद्दल एक माणुसकी म्हणून तर आपल्या मनात चांगलेच विचार असावेत। आता दुश्मनाबद्दल नसतात म्हणा, पण काही जर असे प्रसंग जर असेल ना, त्यावेळेस नक्कीच माणुसकी आपल्यामधले जागे व्हायला हवी। तर म्हणून ज्या व्यक्तीच्या लाईव्हला अशा कमेंट घडल्या, मला कुठेतरी मी त्या कमेंट्स पाहिल्या आणि सगळीकडे चर्चा पण झाली, मला माझ्या लाईव्हला पण चर्चा झाली, मला खरंच खूप वाईट वाटलं, म्हणून मी विषय तो
मी फक्त माझ्याच लाईव्हला विषय घ्यायचे की त्याच्याबद्दल प्रार्थना करा, तो लवकर बरा होईल, सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा वगैरे असं मी बोलायचे. पण मी व्हिडिओ मुद्दामून नाही बनवला की मला असं वाटलं की यार आपण जर त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला तर समोरच्या व्यक्तीला अजून हसू येईल की नाही नाही बाबा तो असंच आहे. कारण की काही नाही, काही एवढ्या नीचवृत्तीचे लोक असतात ना की त्यांना लोकांचं दुःख म्हटलं का खूप पाहतं. कारण आपण ज्यावेळेस एखाद्यामध्ये भांडण होतं तर आपली तर माझी तर वैयक्तिक प्रवृत्ती अशी आहे म्हणजे सगळ्यांचीच आहे चांगले असे काही असतात नासके, परंतु बऱ्याच जणांचं असं मत असतं की त्यांचं अजून वाढवावं अजून पेटवावं. पण काही लोक असे असतात ना की मनातून त्यांना वाटतं की नाही बाबा यांचं भांडण मिटवावं. तसंच मलाही वाटतं की नाही बाबा हे मिटलं पाहिजे कुठेतरी असा प्रयत्न करतो. पण असतात काही असे उलट्या खोपडीचे, त्यांना चांगलं सांगितलेलं पटत नाही, लगेच लोकांची लायकी काढायला सुरू होतात. तर अशाच पद्धतीने वाईटीवरती ज्या काही आहेत निर्लज्जपणाचे लोक, निर्लज्जपणाचा कळस पार केलेले लोक आहेत, त्यांनी त्याला नावं ठेवलं किंवा त्यांनी त्याला अजून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला, कमेंट्स करून करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. म्हणून मला वाटलं की नको अशा फालतू लोकांकडून निगेटिव्ह एनर्जी घेण्यापेक्षा किंवा त्यांच्या आपण जे म्हणतो ना अशा लोकांकडून निगेटिव्ह थॉट्स घेण्यापेक्षा ह्या लोकांना काही गोष्टी न सांगितलेल्याच बरं. म्हणून मी त्याबद्दल काही कम्युनिटी पोस्ट वगैरे व्हिडिओ नाही टाकला. तर मी त्या ह्यांचा व्हिडिओ पाहिला, अलीजा का अजिताई आहेत ना इंडियन यूट्यूबर, तर त्यांचं असं म्हणणं आहे की कुणीच कम्युनिटी पोस्ट टाकली नाही, त्याच्याबद्दल कुठेच काही शब्द बोलला गेला नाही. मला त्याचा राग नाही आला कारण की मी त्यांना कमेंट्सद्वारे तसं कळवलेलं पण आहे. पण त्यांचं असं त्यांना असं वाटलं की त्यांनी मला रिप्लाय पण दिला की त्या ताई बोलल्या की ताई मला माहिती नव्हतं की तुम्ही त्याचा विषय घेतला, मला वाटलं कम्युनिटी नाही किंवा व्हिडिओ नाही म्हणून मी तसं बोलले, मला माहीत नव्हतं मी की मी तुमची लाईव्ह नाही पाहिली, म्हणजे त्यांनी माझी लाईव्ह पाहिली नाही कदाचित म्हणून त्या तसं बोलल्या. मलाच नाही बोलल्या, त्या सर्वसामान्यांना बोलल्या. पण मी त्यांना त्यांनी काही माझं नाव वगैरे घेतलं नाही, पण त्यांनी सर्वसामान्य यूट्यूबरला त्यांनी सांगितलं आणि त्यांचा मुद्दा बरोबर होता की कुणीच कुठं कम्युनिटी पोस्ट लिहिली नाही किंवा व्हिडिओ बनवला नाही. पण मला असं वाटलं की चला बाबा त्यांच्या व्हिडिओला एक कमेंट करून आपलं जे काय आहे ते मत क्लिअर करावं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की ताई जे काही मी लाईव्हला बोलले त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि का नाही मी व्हिडिओ अपलोड केला ते देखील मी सांगितलं त्यांना. तर तेव्हा त्यांना म्हणजे त्यांनी पण त्यांचं तिकडून प्रतिक्रिया दिली की ताई मला माहिती नव्हतं तुम्ही लाईव्हला हा विषय घेतलेला किंवा मी कुठं कम्युनिटी वगैरे पाहिली नाही किंवा व्हिडिओ नाही पाहिला म्हणून मी असं बोलले. तर त्यांचं जे बोललं ते मुद्देसूद सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या, मला त्याच्याबद्दल काहीच नाही. कारण की त्यांच्या मताशी ठाम आहेत, मी माझ्या मताशी ठाम आहे, ठीक आहे. जो तो आपल्या पायरीने व्यवस्थित बोलत असेल ना तर समोरच्याला काहीही वाटायला नाही पाहिजे. तर कसं आहे ना, मग मी ह्यात सांगत तेच होते की काही लोकांची प्रवृत्ती एवढी नीच आहे ना की वाईट गोष्टी जर घडत असेल ना तर अजून कशा घडतील याचा ते प्रयत्न करत असतात. आणि जे जे लोकांनी असं असं बोलले असं मीबद्दल की तो असंच होईल तसंच होईल किंवा त्याला याची शिक्षा भेटली, त्यानं हे केलं त्याने ते केलं कर्म त्याचे असं भरपूर जे काही बोललं ना, तर त्यांच्यासाठी एक विनंती आहे की खरं तुमच्यामध्ये जरा जरी संस्कार नावाचं चीज असेल, माणुसकी नावाची गोष्ट असेल, तर प्लीज यार कुणीही असू द्या तर तुम्ही त्याच्यासाठी किंचित का होईना मनामध्ये एखाद्या कोपऱ्यात माणुसकी हा नावाची चीज तुम्ही ठेवा. कितीही वाईट असू द्या तुमच्यासाठी तो, परंतु देववरून पाहत असतो, देव असतो. त्यामुळं कसं आहे ना, कुणाचे कर्म कसे आहेत, कुणाचे कर्म वाईट आहेत, कुणाचे चांगले आहेत हे ठरवणारे आपण नाही आहेत, तो वरचा आहे. त्यामुळं आपण आपल्या तोंडाने नासून ठेवू नये विनाकारण ज्या गोष्टी आहेत ना. हो, एखादा आपल्याला वाईट भाषेत बोलला की मग त्याला चांगल्या भाषेत नाही कळलं तर आपण त्याला व्यवस्थित रिॲक्ट होऊ शकतो. पण अरे मनातून त्या व्यक्तीचं वाटोळं व्हावं असं कधीच कोणाची भावना नसावी. जर मी एखाद्या व्यक्तीशी भांडत आहे, हो मी भांडू शकते भरपूर, पण मी मनातून असा कधीच विचार करणार नाही का त्या व्यक्तीचं वाटोळं व्हावं किंवा त्याच्या लेकराला त्रास व्हावं, त्याच्या नवऱ्याला त्रास व्हावं. मी असं चुकूनसुद्धा माझ्या आयुष्यात कधीच विचार करू शकत नाही, कारण आपण एक माणूस आहोत आणि कुठेतरी माणुसकी जपावी असं माझं म्हणणं आहे. एकमेकांना तोंडानं बोलतो तो भाग वेगळा राहिला, परंतु अंतकरणातून आपल्याला आपल्यामध्ये माणुसकी असावी असं तरी मला वाटतं. तर पहा, मी त्याचमुळे व्हिडिओ अपलोड केला नव्हता किंवा कम्युनिटी टाकली नव्हती, फक्त मी माझ्या लाईव्हमध्ये त्याला वेळोवेळी त्याच्या अपडेट्स घेत होते किंवा त्याच्याशी मी बोलत होते लाईव्हमध्ये देखील. तर असो त्याच्यासाठी देवाकडे, तर तो आता बऱ्यापैकी झालेला आहे कवर, लवकरच तो आता आपल्यामध्ये पुन्हा येणार आहे. आणि आमच्या सगळ्यांच्या त्याच्या शुभेच्छा, देवाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आणि यस मी दादाला पण रिक्वेस्ट करते की तू कधीही कोणाचं काही मनावर घेऊ नको, तू आता फक्त लवकर बरा हो आणि पुन्हा आमच्यामध्ये यूट्यूबला वेगवेगळे छान पद्धतीने कॉमेडी व्हिडिओज घेऊन एवढीच आम्ही तुझ्याकडनं अपेक्षा करतो. आणि देवाला तर मी प्रार्थनाच करते की देवा लवकर आमच्या एसएमबी भावाला बरं होऊ दे, त्याच्यावरचं हे संकट टळलं तर तुझे खूप खूप आभार आहेत. देवालाही मनापासून म्हणजे खरं देवाचे खूप उपकार आहेत आपल्यावरती, कारण एवढ्या संकटातून वाचणं किंवा एवढ्या संकटातून बाहेर येणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ह्या जी व्यक्ती त्या प्रसंगातून गेले
त्याच्या वेदना त्याचा त्रास काय असेल ते सगळ्या गोष्टी फक्त त्याच व्यक्तीला माहिती असू शकतात. फक्त बाकीच्या लोकांनी किंवा जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी फक्त भुंकत बसण्यापेक्षा अशा लोकांना वाईट नजरेने पाहण्यापेक्षा किंवा वाईट प्रवृत्तीने विचार करण्यापेक्षा जरा एखाद्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करून पहा कधीतरी, तर नक्की देव तुम्हाला त्याचे चांगलेच फळ देतो. आणि कधी काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्यासाठी जर खड्डा खणला ना की ह्याचं असंच होईल तसंच होईल, तर कधी सांगता येत नाही आपण त्या खड्ड्यात कधी पडेल. तर आपण आपले कर्म कसे आहेत ना हे आपण पाहिलं पाहिजे. उगीच ह्याला त्याला त्याचे कर्म नाही दाखवून दिले पाहिजे. फक्त वाईटीपुरता विषय आहे ना, तर वाईटीपुरतं तुम्ही बोला. तुम्हाला तो एखादा शब्द वाईट बोलला ना की तुम्ही त्याला तो शब्द तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन कर्म वगैरे किंवा असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे बोलणं कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतंय. तर पहा, मला जे काही वाटलं ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि काही चुकलं असेल तर मला मनापासून माफ करा. आणि पुन्हा एकदा SMB भावासाठी मी देवाकडे खूप खूप सारे प्रार्थना, देवा त्याला लवकर बरं करू दे, आणि तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी खूप साऱ्या प्रार्थना कराव्यात अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.